Rotary Club a ieșit în SMI, deci Kendra Sarkar și Yojna. Ea Yojna, Kendra Sarkar ni adar ni ai deșa și Pantapradhan, adar ni Modi Saibani, Kerea Panchuar și Mădhe de Suruti. Ani Kesh Paramadhe, anei prătăl, ea Yojna cea antărgăt ubarat. Avibar, केंद्रीय पत्रवृत्ती म्हणून आपले नेते आदरणीय नारायण राणे साहेब या विभागाचे मंत्री म्हणून काम पाहतात आणि एक दोन महिन्यापूर्वी त्या संदर्भात नितेश राणे साहेब आमदार महोदयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पार्लेवर साहेबांशी संपर्क साधण्याचा संपर्क साधला व आपल्या भागामध्ये अशा प्रकारचा हा जो केंद्र सरकारचा उपक्रम आहे तो मोठ्या प्रमाणात राबवला गेला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आज पार्लेवर साहेब आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ही योजना समजून सांगण्यासाठी म्हणून आपल्याकडे आलेले मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक साहेबांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी केलं रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व तरुण उद्योजक बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो ही योजना आपल्यापर्यंत वास्तविक पाहता पोहोचलेली नाही किंवा आपल्याला माहिती नाही कल्पना आणि आधी हे आज एक समजून सांगण्यासाठी म्हणून का हा साहेब आपल्याला या ठिकाणी एक तास दीड तासाचं प्रेझेंटेशन देणार आहे त्याच्यानंतर प्रश्न उत्तर होतील की ही योजना आपल्याला कशी राबवता येईल आपल्याला उद्योजक होईल आपल्याला व्यवसाय समजा माझा एखादा व्यवसाय असेल तरी सुद्धा मला पैसे उभा करता येतात माझ्याकडे कुठलाच व्यवसाय नाही तरी सुद्धा मला पैसे उपलब्ध करता येतात किती पैसे मिळू शकतात तर 50 लाख रुपयेपर्यंत कसलेही कागदपत्र न देता कसलीही कागदपत्र द्यायची नाही त्याला गॅरंटी काहीच नाही 50 लाख रुपयेपर्यंत सरकार तुम्हाला पैसे देऊ शकते आणि जर का 4 जण 6 जण एकत्र आला 10 जण एकत्र आला आणि एखादा क्लस्टर तयार करायचा गारमेंटचं जर क्लस्टर तयार करायचं असेल अटोबाचं क्लस्टर तयार करायचं असेल तर 30 कोटी रुपयेपर्यंत 40 कोटी रुपयेपर्यंत पैसे आपल्याला मिळू शकतात आणि त्यातले 70% हे डिपार्टमेंट देणार तीस टक्के रक्कम फक्त आपण भरायची 30 आणि 70% रक्कम ही परत पैसे सरकारला माघारी द्यायचे नाही 30 कोटी रुपयाचा प्रकल्प असेल तर 21 कोटी रुपये शासन देणार आपण फक्त 9 कोटी रुपये भरायचे 8-10 जणांनी एकत्र येऊन किंवा काही 4 जणांनी एकत्र येऊन आणि त्याचबरोबर राखीव वर्गातले एखादा उद्योजक असेल SC ST कॅटेगरीतला असेल महिला असेल तर त्यांना 35% सबसिडी म्हणजे 5 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण जर टाकला किंवा 50 लाख रुपयाचा प्रकल्प टाकला तर 5 कोटी रुपये 35% सबसिडी त्या टक्क्यांना मिळते ओपन कॅटेगरीचं असेल तर 30% सबसिडी मिळते आणि सर्व्हिस सेंटरचं असतं म्हणजे आपण एखादा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देतो कॉम्प्युटर ट्रेनिंगचं असतं किंवा अजून कुठलेही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण सुरू करू आपण चालू असेल तर आपल्याला सुरू करू इच्छितो त्याला आपल्याला सबसिडी योजना आपल्याला राबवता येते त्याच्यामध्ये आपल्याला पैसे घेता येतात कुणाला हॉटेल टाकायचं असेल कुणाला ऑटोमोबाईलचं रिपेअर मेंटेनन्स चांगलं अत्याधुनिक अत्याधुनिक पद्धतीनं ऑटोमोबाईलचं वर्कशॉप टाकायचं असेल त्याला पैसे मिळू शकतात तरी लहानातल्या लहान घटकाला सुद्धा म्हणजे व्यवसायाला सुद्धा त्यातनं पैसे मिळू शकतात ही योजना आपल्याला माहीत नव्हती मी अधिकचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आदरणीय नारायण राणे साहेब याचे मंत्री म्हणून काम पाहत आहे आपल्या महाराष्ट्रातले पाटील साहेब आपल्या महाराष्ट्रातले केंद्र सरकारची योजना जास्तीत जास्त आपल्याला फायदा त्या योजनेने घेता येत आहे आज आपण पहिल्यांदा प्रशिक्षण आज माहिती आपल्याला देतील अजून एक 4 महिन्यानं आपल्याला वाटतं की आपल्याला करण्याची आवश्यकता आहे काही कृती असतील किंवा आपल्याला अजून समजून घ्यायचं ह्याच्याही मोठ्या प्रमाणात आपण 4 महिन्यानंतर आपण अजून एकदा कार्यक्रम घेऊ जेणेकरून अजून जागृती होईल आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जे आज एक गोड सगळ्यांची नोकरी व्यवस्था नोकऱ्याच्या मागे लागलेली
आणि व्यवसाय काय करावा आणि त्याला पैसे कसे उपलब्ध होतील, बँकांकडे कसं जातं हे आपल्याला समजत नाही. काय सुद्धा मनस्थितीत आपला सगळा तरुण वर्ग आहे. ज्याला जो उद्योजक आज आहे सध्या अस्तित्वात असलेला व्यवसाय सुद्धा मोठ्या करण्यासाठी म्हणून त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे मिळू शकतात. त्या संदर्भात शिबिर आज आपण आयोजित केलेलं आहे. जास्तीत जास्त फायदा लाभ आपण यातून घ्यावा. काही अडचणी शंका असतील तर साहेबांचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपण मोकळ्या मनानं काय मी असं माझं प्रश्न चुकीचा आहे का अजिबात मला घेऊ नका. कदाचित तुमच्या मनातला प्रश्न हे 50 जणांचा वाटत असतो, तुम्ही कसा विचारू. पण आज मोकळ्या मनाने हे प्रश्न विचारा. साहेब आपल्याला या ठिकाणी उत्तर देणार आहे. आपण सर्वजण आहात. आपलंही आणि कोरबोण्याच्या पातळीवर साहेबांचं आणि विशेष करून रोटरी क्लबनं या ठिकाणी पुढाकार घेतला. आणि हा कार्यक्रम आयोजित करायला राजकीय व्यासपीठ न ठेवता येईल सामाजिक व्यासपीठ ठेवणं अपेक्षित होतं, गरजेचं होतं. आणि रोटरी क्लबचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तुम्ही या ठिकाणी पुढाकार घेऊन एक चांगला असा उपक्रम आपण आयोजित केला. त्याबद्दल तुमचं रोटरीचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.